मी रोहिणी केंजे गृहिणी कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉग बरोबर। तर आज आहे गुरुवार, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर अजून माझं डेली रुटीन्स, त्याचबरोबर आज श्लोकचे ऑनलाईन स्कूल चालू होते तर आज काय काय दिवसभर आपण करणार आहोत ते पाहणार आहे। त्याचबरोबर माझं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतलं मी काय काय सेवा करते ही सुद्धा मी तुमच्याबरोबर आज शेअर करते। मी याआधी घर 11 गुरुवारचं व्रत केलेलं होतं, तर ते व्रत मी कसं केलेलं होतं, काय केलेलं होतं, पूजा मांडलेली होती का, यासारख्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। माझी बऱ्यापैकी सगळी कामं आवरत आणली आहेत, कारण आज श्लोकचा ऑनलाईन क्लास चालू होतो आहे, त्यामुळे पटपट कामं आवरून घ्यायची होती। आणि आज बरोबर श्रीशा नेमकी उशिरानं उठलेली आहे, त्यामुळे खूप गडबड होत आहे माझी कामांची। तर सर्वात आधी घर श्रीशाला तयार केलं म्हणजे मग श्रीशा खेळायला रिकामी होते। तर तिची केसं खूपच विचित्र वाढलेली आहेत आणि मी तिला रिक्वेस्ट करते की आपण तुझे केस कट करूया, पण तिची इच्छा नाही आहे केस कट करण्याची। आणि तसं खरं तर मला पण तिचे केस कट करायची इच्छा नाही आहे, कारण असं वाटतं की केस छान मस्तपैकी वाढवावेत, पण श्रीशा पोणी बांधायला वगैरे तयार होत नाही आणि तिचे असेच विचित्र केस खूप आहेत की तिच्या केसांना असं वळण म्हणून नाही आहे, तसंच तिचे खूप चरबट वगैरे केस झाले। तरी मी खूप तिच्यात केसांना तेल वगैरे, पुन्हा जे एरंडेल तेल असतं ते तेल लावते, त्यामुळे ते थोडेफार आता सॉफ्ट झालेत। तर मुलगी असणं खरंच खूप भाग्यवान आहे मी, कारण मला ह्या गोष्टी जगायला पुन्हा एकदा भेटायला लागलेत। संध्याकाळचे जवळपास 6 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि माझी आत्ता स्वामीसेवा सगळी करून झालेली आहे, तर मी आज स्वामीसेवा काय काय केली तुम्हाला सांगते। तर मी पहिल्यांदा स्वामीस्तवन, नंतर एक माळ जप करते, त्यानंतर मी आत्ताच हे 14वा अध्याय आणलेला आहे श्री गुरुचरित्राचा। तर गुरुचरित्राचं मला पारायण करायचं आहे, पण त्याचे काही नियम वगैरे असतात आणि मग मला ते, माझं घर छोटं असल्यामुळे मला जमणा झाले, त्यामुळे माझ्याकडून ती सेवा झालेली नाही, म्हणून मग मी 14वा अध्याय आणि 18वा अध्याय अशी दोन पुस्तकं आणलेली आहेत, तर ते करते मी। तर आज मी पहिल्यांदा श्री गुरुचरित्राचा 14वा अध्यायाचं वाचन केलेलं होतं। तर ही आजची सेवा केली, त्याचबरोबर स्त्री सुक्त पुरुष सुक्त एक एक वेळेलाच म्हटलेलं आहे फलश्रुतीसहित। त्याचबरोबर जे हे होतं तारक मंत्र होता तो सुद्धा एकदाच म्हटला। खरं तर मी आजच्या दिवशी गुरुवारी तो तारक मंत्र आहे तो पूर्ण 11 वेळा म्हणते, पण आज श्रीशामुळं नाही जमलेलं, काहीतरी श्रीशानं गडबड करून ठेवलेली होती, त्यामुळे मला मग सेवेतनं सुटावं लागलं। 11 माळी जप केला, तर ही एवढी सेवा केलेली आहे। आणि मग कालभैरव अष्टक वगैरे हे तर आपलं नेहमी रोजच्या सेवेत होतच असतं, तर आजची गुरुवारची माझी ही एवढी सेवा आहे। मी ही आज गुरुचरित्राचं 14वा अध्याय आजपासून वाचायला सुरुवात केलेला आहे। याच्या आधी गर मी तुम्हाला म्हटलेलं की मी गुरुवारचं जे 11 गुरुवारचं व्रत केलेलं होतं त्याच्या वेळेला मी काय काय सेवा केलेली होती हे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचबरोबर मी पूजाविधी केलेली होती का, पूजा मांडणी वगैरे हे करतात ती केलेली होती का, हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन असं मी तुम्हाला आज बोललेली होती। तर मी जेव्हा 11 गुरुवारचं व्रत केलेलं होतं त्याच्या आधीगरपासून मी खूप दिवस जर गुरुवारी म्हणजे माझा उपवास वगैरे काही नव्हता, फक्त जर गुरुवारी मी काय करायची की 11 जे 21 अध्यायाचं आपलं स्वामीचरित्र होतं ते वाचन करायची आणि 11 माळी जप करायची, ही एवढी सेवा मी जवळपास 1-2 ते 3 महिने करत होती। आणि त्यानंतर माझ्या मनात असं हे झालं की आपण 11 गुरुवार करावेत, म्हणजे मनातून सेवा एकतर सेवाली गरज करत होती, पण मनातून माझ्या अशी इच्छा झाली की काही नाही आपल्याला हे करायचंच आहे। आणि मग मी ते केलं, मला आधीगर म्हणजे मी पूजा वगैरे काही मांडलेली नव्हती, पूजा न मांडण्याचं कारण मी सांगते, कारण मी त्यावेळी स्वामींनासुद्धा म्हटलेलं होतं की माझं घर छोटंसं आहे, श्रीशा लहान आहे, पहिली गोष्ट श्रीशा लहान आहे, दुसरी गोष्ट श्री घर छोटं आहे। तर मग म्हटलं मी उपवास करणार आहे, मला ते व्रत करायचं आहे, पण माझ्याकडे पूजा मांडण्यासाठी घर छोटं असल्यामुळे मी मांडू शकत नाही, श्रीशा काहीतरी चुकून वगैरे हात लागला काय झालं तर उगाच अपमान केल्यागत होतं, म्हणून मी म्हटलेलं मी करणार नाही ते। मग मी 11 गुरुवार केले,
व्रत केलं 11 गुरुवारी. मी जसं त्याधिगर गुरुवारचे व्रत धरायच्या अधिगर जसं श्री गुरुचरित्र स्वामी चरित्राचं वाचन करायचे आणि 11 माळींचा जप करायचे ते कंटिन्यू केलं फक्त ते त्या सेवेत. आणि दुसरी गोष्ट अशी केली की तारकमंत्र, खरंच मला तारकमंत्राचा खूप म्हणजे खूप अनुभव आला. तारकमंत्राचा ना मला खूप प्रभाव जाणवलेला होता. तारकमंत्र 11 वेळा म्हणायचा हे मला पण दुसऱ्यांच्याकडून समजलेलं होतं. सुरुवातीला एकदाच मी म्हणत होते, नंतर मग 11 वेळा म्हणायला सुरुवात केली. आणि तो 11 वेळा मी जे 11 गुरुवारचे व्रत केलेलं होतं तेव्हा म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा खूप छान प्रभाव जाणवला. तर मी ही एवढी सेवा केली होती. तसंच उद्यापन कसं केलं होतं, तर उद्यापन मी शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं नाही, तर मी असंच उद्यापन केलेलं होतं की मला स्वामी मठात जाण्याचा योग आला. मग तिथंच मी काही दानधर्म केलं. तिथे जी मुलं असतात, वयोवृद्ध लोक असतात, त्यांना थोडंसं अल्पोपहार दिला. या पद्धतीनं मी उद्यापन केलं, कारण आपण जे मनातून करतो तेच जास्त खरं असतं. तुम्ही जे पूजाविधी वगैरे करून कराल ते सुद्धा आहेच, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तशीच माझीसुद्धा पद्धत वेगळी होती आणि मला साध्या सोप्या पद्धतीने करायचं होतं. आणि मी पूजा मांडलेली नव्हती, त्यामुळं मग पूजा मांडून मग पुन्हा ते शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं, कारण पहिले 10 गुरुवार तर मी पूजा वगैरे काय केलेली नव्हती. आहे ही स्वामींचीच पूजा करून फक्त स्वामी चरित्र वाचन 11 माळीचं नंतर जे असेल नेहमी आपण जे करतो त्या पद्धतीने करून हे गुरुवार केलेले होते. तर मग म्हटलं मग कशाला उगाचच ते पूजाविधीच्या आपण मग ह्याच्यात पडायचं, आपण जे केलं आहे ते मनापासून केलेलं आहे आणि ते स्वामींच्यापर्यंत पोचतंय. आणि मी खरं सांगायची जी मी केलेलं होतं मी ते स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं होतं आणि मी याच पद्धतीने हे करणार आहे म्हणून स्वामींना सुद्धा सांगितलेलं होतं. स्वामींना मी म्हटलेलं की मला अशाच पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि ते स्वामींनी स्वीकारसुद्धा केलं. माझं कुठेही वाईट झालं नाही आणि अशा गोष्टींनी कधी वाईट होईल असं नाहीच. ही झालं माझ्या गुरुच्या म्हणजे 11 गुरुवारच्या व्रताबद्दल. मला अजून एक गोष्ट खरं तर आज बोलायची आहे की मी खूप यूट्यूबवरती पाहिलं की लोकांना खूप प्रश्न पडतात की स्वामीसेवा कशी करायची, स्वामीसेवा कशी करायची. खरं हा प्रश्न पडूच कसा शकतो हे पण आहे. हां, तुम्हाला स्वामीसेवेमध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा काय काय वेगवेगळे असतात त्याच्यासाठी प्रश्न पडतो ते, पण स्वामीसेवा कशी करायची. स्वामीसेवेसाठी मी एकच सांगेन, स्वामीसेवेसाठी फक्त आणि फक्त तुम्ही स्वामींचा मंत्र जप जो करता त्याला खूप महत्त्व आहे, खूप म्हणजे खूप. तुम्ही लाख दुसऱ्या गोष्टी करण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ या पंचाक्षरी मंत्राचा जर दिवस रात्र जप केला तर ती तुमची सेवासुद्धा स्वीकार केली जाते. आणि तुम्ही इतर जे मंत्रोच्चार करता तीसुद्धा सेवा स्वीकारली जाते. तर असं कधीही तुम्ही मानू नका. आणि स्वामीसेवेत जर येणारच असाल तर एक एक पायरी चढत या, एकदम सगळ्यात वरच्या पायरीवर कधीच जाऊ नका. सुरुवातीच्या पायरीवर चढा आणि मग शेवटच्या पायरीवरचं ध्येय ठेवा. तेच आहे, गेले 2013 पासून मी ही सेवा करते, पण मी अजून कधीच स्वामींच्याकडे लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा मला हे भेटावं मला ते भेटावं असल्या गोष्टींसाठी स्वामीसेवा केली नाही, कारण ते करण्याची कधी गरजच भासली नाही. कारण स्वामींनी एवढं ऑलरेडी दिलेलं आहे की पुन्हा अजून त्यात आणखीन काय मागायचं. आणि स्वामी देत आहेत, आपल्यापेक्षा स्वामींना माहिती आहे आपल्यासाठी योग्य काय आहे, मग अजून काय मागायचं आहे. मग हे असंच होतं माझ्यासाठी. आणि तुम्हीही असा कधी प्रश्न पडून देऊ नका. आणि स्वामीसेवा करायची असेल तर पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रापासूनच सुरुवात करा आणि मग शेवट पोचा. सुरुवात कधी असं शेवटच्या पायरीची पहिल्यांदा सगळ्या तुमच्यावरच्या पायरीची कधीच अपेक्षा करू नका असं माझं म्हणणं आहे आणि हे प्रामाणिक म्हणणं आहे. आणि जी काही सेवा कराल ती मनापासून करा, थोडी करा पण मनापासून करा. चला तर मग मी एवढंच तुम्हाला सांगू शकते माझ्या गुरुवारच्या व्रताबद्दल आणि खूप लोकांना असे प्रश्न पडतात ना त्यांच्यासाठी. चला तर मग आत्ता दीपावळीचा दिवस चालू आहेत आणि आमच्याकडे चाळीत मी तुम्हाला काल एक व्हिडिओसुद्धा शेअर केलेला होता आमच्या चाळीतल्या सगळे लाईटिंग्स वगैरे यांचं. तर आमच्याकडे तुळशीची लग्न होत नाही तोपर्यंत रोज दे अंगणामध्ये रांगोळी काढली जाते, दिवे वगैरे लावले जातात. आणि 7 वाजायला आलेले आहे, तुमच्यावर बोलण्याच्या ह्याच्यात माझा वेळ किती गेला खरंच समजलं नाही. आता मी रांगोळी वगैरे काढते, त्यानंतर आज
खूप दिवसांनी अजून एक गोष्ट मला भेटलेली आहे, ती म्हणजे मी भांडूपमध्ये असूनच मला कधीही मठात जायला भेटलं नव्हतं. दादरच्या मठात जायला भेटलं पण भांडूपमधल्या मठात कधीच जायला भेटलं नाही. तर आज भांडूपमधल्या मठामध्ये आम्ही जाणार आहे, तर मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. चला तर मग भेटूया आता आपण मठात जातानाच. प्रसाद आणि श्रीखंड आणले येतं ना, रात्रीच्या वाजलीत 9:15 आणि आत्ताच आम्ही दर्शन वगैरे घेऊन स्वामींच्या मठातून आलेलो आहोत. तर तिथं काही फोटो व्हिडिओज करायला परमिशन नसते, त्यामुळे तिथं काही घेतलं नाही व्हिडिओ वगैरे. पण मी पहिल्यांदाच गेलेली, मला फक्त दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळं मी पण ते काही गरज बसली नाही. मग फक्त दर्शन वगैरे घेतलं, तिथं पुन्हा जप वगैरे केला आणि घरी आली, कारण स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. मी फक्त चपातीचं पीठ मळून गेली होती, कुकर लावून गेली होती. आता जेवण बनवणार आणि मग जेवणार. आता 10 वाजणार आहेत जेवायला. चला तर मग मी इथेच व्हिडिओ थांबवते, तर पुन्हाच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हाला सांगायचं तर राहूनच गेलं, जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.